भविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश आता भूमीला म्हणत असतो की तू म्हणतेस की 6 महिन्यांपर्यंत लग्न थांबवायचं आहे. मला म्हणतेस की मला नात्यांची काही कदर नाही, पण तुला तरी कुठे आहे? तुला जर खरंच तुझ्या नात्यांची कदर असती तर तू दोन जे जीव एकमेकांवर इतकं प्रेम करतात त्यांना 6 महिने तात्काळ ठेवण्याचा विचार केला नसतास. तू तर कधी कोणावर प्रेम केलंयस का? असं विचारल्यावरती भूमी 2 मिनटं शांत बसते. ती आकाशला काहीही बोलत नाही. त्यानंतर मग तो स्वतः विषय काढत म्हणतो, तू कधी कोणावर प्रेम केलं असशील तर तुला समजेल ना की दोघं लांब राहतात तेव्हा त्यांना काय वाटतं ते. म्हणूनच तू त्यांना 6 महिने असं ठेवण्याचा विचार करतेस. अगं, तुझ्या बहिणींना असं 6 महिने जुरत ठेवून तुला कसं वाटेल मला जरा सांग. की त्यांचं 2 दिवसात लग्न लावून त्या आनंदी राहिलेल्या तुला चांगल्या वाटतील. आता भूमीला मात्र विचार पडतो की पुढे काय बोलावं. तेव्हा तो म्हणतो की मला तर वाटतंय ना की तू मला बहाना करत आहेस. हां, 6 महिने पुढचे माझ्याशी भेटायचं आहे ना म्हणून तू हा सगळा बहाना करतेस. खरं तर हे सगळं नाटक आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ, असं काही नाही आहे. मला तुला भेटण्यासाठी वगैरे काही बहाना करण्याची गरज नाही आहे. मी हे जे सगळं करते माझ्या बहिणींसाठी, आणि तसा विचार माझ्या मनात अजिबातच नव्हता. तेव्हा मग तो म्हणतो की मग तयार हो ना तुझ्या बहिणीच्या आनंदासाठी. त्यांना जर इतकीच तुला गरज असेल तर का इतकं तात्काळ ठेवतेस? त्यांना लग्नासाठी तू तयार झाली पाहिजेस मला तरी वाटतं, कारण त्यांच्या आनंदामध्येच तुझा आनंद असला पाहिजे ना. तू मोठी बहीण आहेस त्यांची. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाहीतर तुझा हा बहाना मला आवडला, हा पुढे 6 महिने लग्न पुढे ठेवण्याचा. ठीक आहे, मला पण चालेल, काहीच हरकत नाही, 6 महिने आपण भेटत राहू. तो म्हणतो की नाही, तू जे म्हणतेस ते अजिबात नाही होणार. मी लग्नाला तयार आहे पुढच्या 2 दिवसांमध्ये, मला काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणून ती फोन ठेवते. आता आजी आणि आकाश दोघंही किती किती हसायला लागतात. आजी म्हणते की बघितलंस आकाश बाळा, तुला सांगितलेलं ना मी हे तुझ्या औषधाचा फोन आहे, त्याच्याशी बोलल्यावर तुला बरंच वाटणार आणि जे आपल्याला हवं ते झालं शेवटी. आकाश आता आनंदाने आजीला मिठी मारतो आणि आता आजी पण खुश झालेली असते. त्यानंतर मग आता भूमी लगबगीने बाहेर येते. सगळेजण तिच्या उत्तराची वाट बघत असतात. तेव्हा भूमी सांगते की माझं आता आजींशी बोलणं झालेलं आहे, मी त्यांना लग्नासाठी पुढच्या 2 दिवसात होकार दिला आहे. हे ऐकल्यावर सगळेजण आनंदित होतात आणि मनू पण म्हणते की ताई थँक्यू, खरंच थँक्यू. माधवरावांना पण तिचा डिसिजन आवडतो. आता मानसी येत असताना तिला तिथेच पाय अडखळतो आणि ती पडते. तेव्हा तिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं ते पुढे येतं. आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितल्यानंतर भूमीला प्रचंड धक्का बसतो. भूमी म्हणते की मनू, तुझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र कसं? तेव्हा आता काय बोलावं हा सगळ्यांना पुन्हा प्रश्न, पुन्हा एक नवीन प्रश्न आणि पुन्हा नवीन खोटं खोटं. मग आता काय बोलावं हे काहीच कळत नाही. भूमी रागानेच तिला विचारते की लग्न अगोदरच तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं आलं मानू? ती तिला रागानेच चिडून विचारते आणि तिच्या हातातलं ते गळ्यातलं मंगळसूत्र स्वतःच्या हातामध्ये घेते आणि म्हणते की नेमकं हे सगळं काय आहे मला सांग. मनू मात्र खूपच घाबरते, काय बोलावं तिला काही सुचत नाही. आणि आता पौर्णिमा पण तिथल्या तिथेच तिचं मंगळसूत्र लपवत उभी राहते. तेव्हा आता माधवराव हसायला लागतात. ते म्हणतात की खरंच भूमी, मला वाटलंच होतं तुला हा प्रश्न नक्की पडणार. तेव्हा ती म्हणते की बाबा, तुम्ही इतका सिरियस प्रश्न आहे आणि का हसताय? तेव्हा माधवराव हसत म्हणतात की अगं, हसू नाही तर काय करू? तुला माहिती आहे का, आपल्याकडे मन आहे ना उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. आपल्या इकडे तर उतावळ्या नवरे आहेत, एक एक नाही तर 2 नवरी. तुला माहिती आहे का की आपल्या मनूनच नाही तर पौर्णिमाने पण गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. दाखव दाखव पौर्णिमा, ताईला दाखव तुझं मंगळसूत्र. असं म्हणून पौर्णिमालाही आता ते मंगळसूत्र दाखवायला सांगतात. पौर्णिमा पण म्हणते की हे बघ ताई, माझं मंगळसूत्र. तेव्हा माधवराव म्हणतात की अगं भूमी, त्याच्यामध्ये चिडण्यासारखं वगैरे काही नाही. अगं तू का चिडतेस? दोघींनी आपल्या गळ्यात मंगळसूत्र बांधली आहेत ना. तेव्हा भूमी तरी प्रश्नार्थक नजरेनेच बघते. त्यानंतर इथे नीलू विचार करते की वा, यानं तर फार मोठ्या खोटेपणाच्या बाता सुचल्या. इतकं सावरून घेण्याचं, एरवी आपल्या चांगल्यासाठी खोटं बोलायला म्हणालं तर यांना नको असतं, स्वतःसाठी बरोबर बोलले. तेव्हा माधवराव म्हणतात की अगं बोला दोघींनी, घाबरताय कसल्या ताईला? ताईला सांगा, तिला कळेल. अगं नीलू तू तरी सांग आता, या दोघी काही बोलत नाहीत. तेव्हा नीलू म्हणते की अगं अरे हो, मी सांगायचेच राहिले. अगं आजीने ना 2 मंगळसूत्र पाठवली होती, आपली घाईघाई आहे ना. या दोघींना मंगळसूत्र खरेदी करायला कसला वेळ सापडतोय? आजीनेच पाठवले आणि म्हटल्या की बघा तुम्हा दोघींसाठी दिले आहेत, व्यवस्थित चूज करा. दोघींनी काय गळ्यात घालून बघितलं आणि तेव्हापासून गळ्यातच घालून येत. आजी म्हणाल्या की तुम्हाला आवडलं तर ठेवा आणि लग्नाला येताना घेऊन या. म्हणूनच मग त्यांनी गळ्यात ठेवले. भूमी हसायला लागते आणि म्हणते की काय गं म्हणू, तू पण इतकी घाबरलीस आणि मला सांगायचंच ना तसं तुम्ही. आणि यात काही चुकीचं नाही आहे गं बाळा, जर नवरी मंगळसूत्र घालते आहे चेक करून पाहते तर त्यात काय चुकल्यासारखं आहे? खरं तर खूपच छान वाटतंय तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र, खूप सुंदर दिसतंय, तू लग्न झाल्यासारखी वाटतेस.
नंतर मग पौर्णिमाला म्हणते की बघू तुझं मंगळसूत्र मला. तेव्हा पौर्णिमाचं पण मंगळसूत्र बघते आणि म्हणते की खरंच तुझंही मंगळसूत्र खूप गोड आहे, खूप छान दिसतेस तू ह्याच्यात. आणि हो, या दोघींच्याही चेहऱ्यावर या मंगळसूत्रामुळे नव्या नवरीसारखी तेज आले आहे. तर इथे आजी योगेश्वरीला नमस्कार करताना रागिणीला म्हणते की रागिणी सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना, सगळं नीट झालं आहे ना. नाही म्हणजे कसं आहे ना, भूमीला कळलं नाही पाहिजे की हे दुसरं लग्न आहे, तिला अजिबातच काही शंका येऊ देता कामा नये. तेव्हा अथर्व म्हणतो की आजी अगं काळजी करू नकोस, दरवाजात केळीचे खांब सजावट वगैरे सगळं काही केलेलं आहे. तेव्हा मग राजा काका म्हणतात की हे बघ अथर्व, एक वेळेस घरामध्ये लाईटिंग वगैरे नसेल तरी चालेल, पण दरवाजात मात्र केळीचे खांब पाहिजेत हा. तेव्हा तो म्हणतो की हो हो, अगदी सगळं तुम्ही सांगितलं ना तसंच होणार आहे. आणि त्यानंतर आजी म्हणते की चला, मला तर माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण माहिती आहे की राजा आणि रागिणी तुम्ही दोघं तर आहातच, त्याप्रमाणे आपली ही सगळी लेकरं आहेत ना, ती व्यवस्थित सगळी तयारी करतील. तेव्हा आता मग राजा काका म्हणतात की हो काळजी नसावी, कारण कसं आहे ना, भूमीला काही झालं तरी दुसऱ्यापणाची जाणीव होता कामा नये, तिला कळलं नाही पाहिजे की हे दुसरं लग्न आहे. आकाश अभिजितला आवाज देत देत खाली उतरतो आणि म्हणतो की अभिजित इकडे ये, हे काय आहे मला जरा सांग. तेव्हा सगळेजणं घाबरतात, आकाशचा चढा आवाज पाहून सगळेजणं त्याच्याकडे बघायला लागतात. तेव्हा अभिजित काहीही उत्तर काढत नाही, तो गप्पपणे ढम्म उभा असतो. तेव्हा रागिणी म्हणते आणि राजा काका देखील म्हणतात, काय झालेलं आहे आणि आकाश तू इतका काय चिडलास मला जरा सांग. तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका तू प्लीज याच्यात पडू नको, कोणीही पडू नका, मी अभिजितशी बोलतोय ना, अभिजितने काय केलं तुम्हाला माहिती नाही आहे. तेव्हा मग आता सगळे बसलेले असताना प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात. तेव्हा पौर्णिमा मात्र मस्त खात असते. तेव्हा बाबा म्हणतात की अगं पौर्णिमा काहीतरी काम कर, बाकीचे सगळे कामाला लागले. ती म्हणते की बाबा मी काय नाही करणार, हा माझा स्नॅक टाईम आहे त्याच्यामुळे मी खाते. तितक्यात आता निलू म्हणते की प्रशांत आणि मानसी मिठाई आणायला गेलेले कुठे राहिले, दोघंही मिठाई घेऊन येतात. मग त्यानंतर नीलूला ते म्हणतात की अगं आता मिठाई तर आणली आहे, ठेवण्याचं तरी काम कर. नीलू म्हणते की ते काय नवीन आहेत का घरातली, मुलंच तर आहेत ना, ठेवतील व्यवस्थित. त्यानंतर इथे अभिजितने काय केलं आहे ते आकाश सांगू लागतो. तो म्हणतो की याला पेमेंट प्रोसेस करण्यासाठी सांगितलं होतं, पण एक महत्त्वाचं बिल त्याने ठेवलं, ते म्हणजे की भूमीचं जुनं घर होतं, ते मला तिच्या नावावर पुन्हा करायचं होतं, तिला मिळवून द्यायचं होतं. ती जेव्हा डिस्चार्ज घेत होती तेव्हा मला समजलं की तिचं जे जुनं घर आहे त्याला ती खूप मिस करते, म्हणूनच ते घर मी पुन्हा रिपर्चेस केलं. आता ते कोणी फसवून घेतलं काय केलं त्या फंदात मी मात्र पडलो नाही, पण ते घर घेण्यासाठी लास्ट पेमेंट बाकी होतं, पण हे अभिजितने नेमकं रिजेक्ट केलं. का केलं ते असं तो विचारतो. तर इथे भूमी बाहेर येते, ती म्हणते की बाबा मी जरा जाऊन येते. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की अगं भूमी कुठे निघालीस तू. तेव्हा ते म्हणतात, ती म्हणते की अहो बाबा आपल्या लग्न ठरलं घरात, ग्रामदेवतेसमोर विड्याचं पान ठेवायला नको का. तेव्हा मग बाबा म्हणतात की हो हे तुला सुचू शकतं, बाकी कोणाला नाही. त्यानंतर मग आता प्रशांत आणि मानसीला सोबत घेऊन जा म्हणते. तेव्हा ते उभे म्हणतात मलाही काम आहेत. आणि प्रशांत म्हणतो की मला बाबांचा कुर्ता आणायचा आहे. मग भूमी म्हणते की तुझ्यासाठीही कुर्ता घेऊन ये. आणि मानसी म्हणते की मला जरा नवरीचं काही साड्यांचं वगैरे बघायचं आहे. तेव्हा मग जेव्हा पौर्णिमाला सांगितलं जातं तेव्हा ते म्हणते की नाही या बाबा मी अजिबात जाणार नाही हिच्यासोबत, बाहेर ऊन किती आहे, मी नवी नवरी आहे, माझ्या चेहऱ्यावर टॅन वगैरे येईल ना. तेव्हा मग आता बाबा म्हणतात तुला ना तुझ्या सोयीनुसार सगळं काही करायचं असतं खरंच. तेव्हा मग आता नीलू पण काहीतरी बोलते, ती म्हणते की तिला काही बोलू नका, हा नवी नवरी आहे ती, तिला काहीच बोलायचं नाही. तेव्हा मग आता इथे आकाश भयंकर चिडलेला असताना तो म्हणतो की प्रत्येक वेळेला भूमीच्याच बाबतीत तुला का अडखटी आणायची असते, माझ्या आणि भूमीच्या आनंदाचं जर काही असेल तर त्याच्यामध्ये तुला विघ्न आणायचंच असतं ना, जर प्रत्येक वेळेला असं केलंस तर चुकीचं ठरेल, कारण तुला कदमांनी सांगितलं होतं हे बिल अर्जंट लेवलवर प्रोसेस करायला, पण तू केलं नाहीस, का केलंस असं. तेव्हा अभिजित काहीच बोलत नाही, तो म्हणतो की लक्षात ठेव इथून पुढे जर काही केलंस तर. तेव्हा तो म्हणतो की आकाश अरे प्रोसेसची पेमेंट खूप मोठी होती म्हणूनच मी जरा विचार केला की काय. तेव्हा तो म्हणतो की तू विचार करूच नकोस, तुला सध्या विचार करण्याची मुभा नाही आहे, तू ज्या लेवलवर आहेस अकाउंटमध्ये त्या लेवलवर फक्त तुला प्रोसेसिंग करायची, विचार करण्याची कामं आम्ही करू, त्याचं डोकं आमच्याकडे आहे, ते डोकं तू चालवू नकोस इतकं, तुला जेवढं काम दिलं जाईल तेवढं करायचं आहे गपचूप, पुढे जास्त काही प्रश्न करायचे नाहीत असं तो म्हणतो. आणि पुढे आकाश म्हणतो की ज्या बिलाचं म्हणशील तर मी स्वतः जाऊन आता याचं फायनल प्रोसेसिंग करूनच येतो. तो निघून जातो आणि रागिणी चिडते. रागिणी म्हणते की ज्या घरासाठी तू ज्या भूमीसाठी माझ्या लेकाला बोललायस ना, ते घर भूमीला कसं लाभतंय ना तेच मी बघते, आता असं तिने ठरवलेलं असतं. पुढच्या भागामध्ये लग्न होत असताना हार मागवलेले असतात. तेव्हा भूमी ते हार आणण्यासाठी जाते. पौर्णिमाने कठक कारस्थान करून आकाश भूमीची लग्नपत्रिका ठेवलेली असते, तर त्या टोपलीमध्ये पटकन जाऊन आकाश ती पत्रिका उचलतो आणि लपवतो.
तेव्हा भूमी त्याच्याकडे बघते आणि त्याला विचारते की तू काय लपवत आहेस. तेव्हा आकाश आता काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.